बोलते विजयनगर। विजयनगर हे दक्षिणेचे राम्राज्य, परंतु चार सुलतानांनी एकत्र मिळून विजयनगरच्या राम्राज्याला संपवले। राक्षस तांगडीच्या प्रचंड युद्धात हिंदूचा शेवटचा सम्राट थांबला। रामदरायाचे 10 लाख फौजेचा पराभव झाला। रामदरायाचे मस्तक फोडून त्यातून मेंदू अमावून बाहेर काढून ते रिकामे केले व विजापूरच्या 60 पाण्याच्या एका मुरीमध्ये असे बसवले की त्या मुरीमधून येणारी घाट रामरायाच्या तोंडातून बाहेर आली। हा हा अघोरी आनंद उत्पाद अशा वेळी शुंभ निशुंभ महिषासुराधी राक्षसांचा संहार करणाऱ्या आदिशक्ती तुळजा भवानीच्या दरवाजावर मुठी आपटून एकनाथ आक्रोशात होते। करवी रांबे दार उघड, माहू लक्ष्मी दार उघड, कंस रावणास तूच मारिलेस, कन्य कश्यपची आतडी तू बाहेर काढलीस, सागर बांधून या श्री करी लंकेचे होळी, नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पातळी पावली अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती, मग बरं आता झाला उका बसलीस हे चंड मुंड बंडा सुखंडिनी जगदंबे उदंड दंड महिषास वर्धिनी दुर्गे महाराष्ट्र धर्म रक्षके तुझा भवानी दारुगड बाई दारुगड। हे 5 महिने आधी दुःखात गेले, बाळ वाढत असताना त्या निखाऱ्याला सोडाने अभिमन्यू सारखे मी शिकू लागले। मी अंबिके कडे वरदान मागू लागले, ते अंबिके ते चंडिके ते शारदे वरदान दे, माझं अस्त्र दे माझं शस्त्र दे माझं ज्ञान दे माझं त्राण दे नक्त सिंहासनाची खाट द्या सामर्थ्य दे मिलिनाने या दैत्य दृष्टी अंबिके वरदान दे अंबिके वरदान दे। जुने शालवन शके 1551 शिवनाम देवस्थानात वर तुटलेला सूर्याच झाल्यानंतर बाळाचा जन्म झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला। सुलतानांनो तुमचा काळ आपला जन्माला आला, तुमचा आणि तुमचा उन्मत्त तख्तांचा चिठ्ठाया उडवण्यात कृष्ण जन्माला आला, कृष्ण जन्माला आला। आता पुन्हा यावं मी रामराज्य होताना, आता पुन्हा येऊ मी उत्कर्षाचा कळस गाठणार। माझा शुभ या सुलतानांनी सांडलेले एक एक थेंब रक्ताचा आणि उद्ध्वस्त केलेल्या एका एका गावाचा हिशोब देणार। आमच्या आबासाहेबांना ज्या सुलतानाने भार दरबारात मारले त्याचे आणि आमच्या थोरल्या पुत्राला संभाजी राजांना ज्याने मारले ते अफजलाचे दिवस आता भरले। हे मदमस्त सत्तांत कुशांनो आता तुमचा काळ आलाय, आता सह्याद्रीचा पुत्र शुभ आलाय, माझी तुमची आपली पुण्याई फळाला आली आहे। आई भवानी आणि चंड मुंड बंडा सुरखंडिनी जगदंबेच्या आशीर्वादाने माझा शुभ आलाय। धन्यवाद।